अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। सोलापूर शहरात महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हा परिषद पुनमगेट येथे काड्या फित्या लावून निदर्शने करण्यात आली। महाविकास आघाडीच्या वतीने 24 ऑगस्ट शनिवार रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा देण्यात आली होती। मुंबई हायकोर्टामध्ये काही याचिकाकर्त्यांनी या बंदच्या विरोधात याचिका दाखल केली होती। हायकोर्टने हा बंद अनधिकृत आहे म्हणून आदेश दिला। हायकोर्टच्या आदेशनंतर महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात बंद माघार घेण्यात आला आणि बदलापूरच्या निषेधार्थ महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन निदर्शने करण्यात आली। तसेच सोलापूर शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने देखील काडे फित्या लावून निदर्शने करण्यात आली। त्यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। हजर आलेला आहोत। मला एक आश्चर्य वाटतं की हायकोर्टाला एवढा वेळ कसा मिळाला की आमचा बंद हे करू नका, आंदोलन करू नका म्हणून सांगितलं। तेवढी वेळ ज्या पोलीस स्टेशनमध्ये 10 तास ती महिला बसली, त्यांनी ते का विचारलं नाही त्या हायकोर्टाने त्यांना पोलिसांना की तुम्ही एवढे तास का घालवले, त्याचं तर एक्सप्लेनेशन विचारलं असतं तर ह्या सरकारला चपरा पडले असते असं मला वाटते। हा निषेध आम्ही ज्या पद्धतीने नोंदवला आहे तो एकदा अयोग्य आहे आणि यापुढे आमच्या महिला काही थांबणार नाहीत आणि यापुढे या सरकारला खाली खेचण्यासाठी आम्ही वक्तव्य करू। आम्ही सगळं एकत्र काम करतो आहे आणि ह्या आमच्या संघटित कार्यशक्तीला कुणी रोखू शकत नाही असं माझं मत आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी व सुशीलकुमार शिंदे व नाना पटोले व आमच्या मार्गदर्शक प्रणिते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व आमचे कम्युनिस्ट नेते आदम मास्टर या सर्वांनीच काल मोर्चाचं आयोजन आम्ही केलं होतं। पण कोर्टाचा आदर ठेवून ह्या ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी, आमचे सर्व सहकारी, सोलापूर शहरातले व्यापारी असतील, सर्व बांधव असतील, आज पूनम गेटवर आम्ही सगळे एकत्र आलो आहे। जी घटना घडली ती घटना माणूस किला काळुंब भासण्यास 4 वर्षाच्या मुलीवर ज्या संस्थेमध्ये काम करणारा शिपाई यांनी जे कृत्य केलं ते कृत्य दाबण्याचं काम, ते कृत्य दडपण्याचं काम जे संस्था चालक आहेत ते प्रणीत भारतीय जनता पार्टी व RSS आहेत, त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे हजारो लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आले। राज्य शासनाने त्या लोकांना बेदम असं मारहाण केली, त्या लोकांना लाठीचार्ज केला आणि त्या लोकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला। पण हे प्रकरण बघता बघता महाराष्ट्रात झालं, देशभरात झालं आहे। या महाराष्ट्राला गालबोट लागण्याचा प्रयत्न 4 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी होतो आहे, त्याचा निषेध सर्व आम्ही रस्त्यावर उकळलो आहे। आमच्या सगळ्याची मागणी आहे की राज्य सरकारमधले जे मंत्री आहेत ते शंड आहेत। खरं तर त्या ज्या नरधारी केलं आहे त्याला लगेच तुम्ही बघा तेलंगणामध्ये त्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या। आज मुली सुरक्षित नाहीत, 4 वर्षाच्या मुली शाळेवर आज गेल्यानंतर असा गुन्हा घडतो आहे, तर महाराष्ट्रभर एक भीतीदायक वातावरण झालं आहे। आज आमच्या मुली आमच्या बहिणी रस्त्यावर जायचं का नाही, कॉलेजला जायचं का नाही, शाळेला जा सोडायचं का नाही, अशी परिस्थिती ह्या सरकारवर आज कुणाचा विश्वास झाला नाही म्हणून सर्व पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरले, त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आहे।